विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज खंडाळे, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण या आधीच्या तासाला भिंगे म्हणजे काय, भिंगे बनतात कशी याचा आपण माहिती घेतली. आजच्या तासाला आपण भिंगांचे प्रकार कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत. मित्रांनो, भिंगांचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक बहिर्वक्र भिंग आणि दुसरा आहे अंतर्वक्र किंवा अंतर गोल भिंग. मग चला तर मग आपण या भिंगांचे विविध प्रकार आपल्या समोर दिलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. हा जो पहिला भिंग आहे हा द्विबहिर्वक्र भिंग आहे. बघा, या ठिकाणी या भिंगाच्या दोन हा गोलीय आरशांपासून बनलेला भिंग आहे, हा बाहेरच्या बाजूने फुगील आहे. बघा, इकडून पण हा बाहेरच्या बाजूने फुगील असल्यामुळे याला म्हणतात द्विबहिर्वक्र भिंग. त्यानंतरचा जो दुसरा भिंग आहे त्याचा एक भाग बाहेरच्या दिशेने फुगील आहे आणि एक बाजू त्याची सपाट आहे, याला म्हणतात समतली बहिर्वक्र भिंग. त्यानंतर तिसरा जो भिंग आहे तो बघा, एकाच दिशेला दोन्ही बाजूच्या एकाच दिशेला फुगी झालेल्या आहेत, बाहेरच्या दिशेने ज्या फुगीर आहेत याला म्हणतात अंतर्वक्रीय बहिर्भिंग. हे तिन्ही भिंग बहिर्वक्र भिंगाचे प्रकार आहेत. यानंतर बघूया अंतर्वक्र भिंगातले तीन प्रकार, द्विअंतर्वक्र, समतली अंतर्वक्र आणि बहिर्वक्री अंतर्वक्री भिंग. या द्विअंतर्वक्र भिंगामध्ये त्या भिंगाच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या आतील बाजूने जवळ आलेल्या असतात, याला म्हणतात द्विअंतर्वक्र भिंग. त्यानंतर दुसरा आहे समतली अंतर्वक्र, याचा एक भाग आतील बाजूने मध्ये गेलेला असतो आणि एक बाजू जी सपाट आहे याला म्हणतात समतली अंतर्वक्र भिंग. त्यानंतर बहिर्वक्री अंतर्वक्री, एकाच बाजूला बघा या ठिकाणी दोन्ही बाजू या आतमध्ये आलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी दोन्ही बाजू आहेत परंतु त्या एकाच दिशेने त्या गेलेल्या आहेत, याला म्हणतात बहिर्वक्री अंतर्वक्र भिंग. हे आहे अंतर्वक्र भिंग, म्हणजे बहिर्वक्र भिंगाचे तीन प्रकार, द्विबहिर्वक्र, समतली बहिर्वक्र आणि अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग. तसेच अंतर्वक्र भिंगाचे पुन्हा तीन प्रकार, द्विअंतर्वक्र भिंग, समतली अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वकी अंतर्वकी भिंग, असे भिंगाचे प्रकार पडतात. धन्यवाद.